झूम ऑन न्यूज मराठी प्रत्येक घरासाठी घरातील प्रत्येकासाठी। नमस्कार, मी प्रियंका महादेवमाळी, झूम ऑन न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। बुलेटिनच्या सुरुवातीला एक नजर टाकूयात हेडलाईन्सवर। अतिरिक्त कर लागल्याच्या निषेधार्थ नगर परिषदेमध्ये निदर्शने। दोन हजार एकवीसच्या विरोधामध्ये बँक कर्मचाऱ्यांचा दोन दिवस संप। दारूच्या दुकानासाठी परवानगी देणारा ठराव रद्द। त्या मारहाणीच्या घटनेमध्ये सापडली बंदुकीची गोळी। जलप्राधिकरण कार्यकारी अभियंता यांनी या आंदोलनाचा इशारा। आता पाहूयात दिवसभरातल्या सविस्तर बातम्या। भुसावळ तालुक्यातील वरणगाव नगर परिषदेने रहिवाशांना अतिरिक्त कर लागल्याच्या नोटिसा बजावलेल्या आहेत। त्याच्या निषेधार्थ शिवसेनेच्या वतीने नगरपालिकेच्या समोर निदर्शने करण्यात आली आहेत। भुसावळ तालुक्यातील वरणगाव नगर परिषदेने यावर्षी अधिक कर लागल्याच्या नोटिसा शहरातील प्रत्येक कुटुंबाला पाठवल्या, त्यामुळे शिवसेनेच्या वतीने कर मागे घेण्यासाठी नगर परिषदेसमोर निदर्शने करण्यात आली आहेत। वृक्ष कर, शैक्षणिक कर, घनकचरा कर, पाणी पुरवठा कर इत्यादी करांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढ झाल्याने शिवसेनेच्या वतीने निदर्शने करण्यात आली आहेत। वरणगाव नगर परिषदेमार्फत जी जुलमी करवाढ लादण्यात आलेली आहे त्या संदर्भात ती करवाढ रद्द व्हावी। कोविड 19चा प्रादुर्भाव पाहता अनेकांचे रोजगार गेले, अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकाची हानी झाली, त्यामुळे शेतकरी सुद्धा हवालदिल झाला आहे। अशा या परिस्थितीमध्ये 2015च्या ठरावाचा आधार घेऊन त्यानंतर झालेला जो सर्वे आहे त्याचा आधार घेऊन ही जी करवाढ लादण्यात आलेली आहे ही करवाढ त्वरित मागे यावी अशी मागणी आम्ही आज शिवसेनेतर्फे मुख्याधिकारी यांच्याकडे केलेली आहे। त्या बाबतीत त्यांनी देखील या मागणीचा योग्य तो विचार करण्याचं आश्वासन सर्वांना दिलेलं आहे। करवाढ करणे किंवा जैसे थे ठेवणे किंवा कमी करणे हा सर्वस्वी नगर परिषदेच्या नगरसेवकांच्या नगराध्यक्षांच्या यांच्या ठरावाचा विषय असतो आणि तो शासकीय नियम सुद्धा आहे। परंतु यांनी त्यावेळेस जी करवाढ केली, जे कर लोकांना लादले, त्याची आता अंमलबजावणी यांनी सुरू केलेली आहे की वास्तविक पाहता कर लादल्यानंतर त्यांनी ते कोविडच्या परिस्थितीमध्ये जेव्हा हीच भाजपची मंडळी सत्तेवर होती तेव्हा ते करवाढ त्यांनी मागे घेता त्यांना आली असती, परंतु त्यांनी घेतली नाही आणि आज तेच करवाढ करून तेच मागणी करतायत। परंतु शिवसेनेची रास्त मागणी आहे की करवाढ मागे घेतली गेली पाहिजे आणि जे काही प्रशासनामध्ये अधिकारी आहेत त्यांनी सत्य जनतेसमोर मांडलं पाहिजे एवढी आमची रास्त अपेक्षा होती। तर त्याबाबत त्यांनी ती चर्चा आमच्याशी केलेली आहे आणि ही करवाढ रद्द व्हावी अशी पुनश्च आम्ही आपल्या चॅनल मार्फत शिवसेनेच्या मार्फत मागणी करत आहोत। केंद्र सरकारने सार्वजनिक क्षेत्रातील दोन बँकांच्या खासगीकरणाची घोषणा केली असून त्याच्या विरोधात बँक कर्मचारी 16 आणि 17 डिसेंबर रोजी संप पुकारला आहे। बँकिंग लॉ विधेयक 2021 लाही कर्मचारी संघटनांचा विरोध आहे। अर्थमंत्री यांनी मागील वर्षी अर्थसंकल्प सादर करताना सार्वजनिक क्षेत्रातील दोन बँकांचे खासगीकरण करण्याचा निर्णय जाहीर केला होता, त्याला या कामगार संघटनांमार्फत विरोध होत आहे। या विरोधामध्ये हा दोन दिवसाचा संप करण्यात येतो आहे। भारत सरकारद्वारे बँकिंग संशोधन बिल 2021 हे पार्लिमेंटमध्ये पारित करण्याकरता मांडलेलं आहे आणि त्या बिलाला आमचा तीव्र विरोध आहे। याच्यामुळे बँकांमध्ये 50% हे सरकारी भांडवल कमी करायचा घाट आहे आणि ही सुरुवात आहे निजीकरणाची, याच्यानंतर बँका विकायला काढणार गव्हर्नमेंट। एक बँका जर गव्हर्नमेंटनं विकायला काढल्या तर सर्वसामान्यांचं खूप मोठं नुकसान होणार आहे, देशाचं भविष्य हे धोक्यात येत आहे। त्याच्यामुळं आमचा हे दोन दिवसाची स्ट्राईक आम्ही त्याला विरोध म्हणून आज करत आहे। ही 16-17 आज दोन दिवसाची UFB युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स यांच्याद्वारे ही स्ट्राईक कॉल दिलेला आहे। अजूनही जर सरकार
ताळ्यावर येत नसेल तर याच्यानंतर इंडिपेंडेंट स्ट्राईक हे खाजगीकरणाला विरोध म्हणून आमच्याकडनं केली जाणार आहे. याच्यामुळं जे बँकिंगची तयारी करणारे जे विद्यार्थी आहेत यांच्या नोकऱ्या यांचं एम्प्लॉयमेंट धोक्यात आलेलं आहे. शेतकऱ्यांच्या स्वस्त कर्ज जे मिळतं ते स्वस्त कर्ज मिळणं हे बंद होऊन जाईल आणि त्यांच्या जमिनी ज्या आहेत या लोकांच्या हडपल्या जातील आणि घशात घातल्या जातील व्यापारी लोकांच्या निलाम करून. तर याच्याशिवाय सर्वसामान्य लोकांचे जनधन खात्याचे शून्य बॅलन्सनं हे उघडणं बंद होऊन जाईल. हे सर्व लोकांची ही लढाई आहे. आम्ही फक्त बँकर्स ही आवाज जो आहे आमचा ह्या आंदोलनामार्फत सर्वसामान्यापर्यंत पोहोचवत आहे की हे निजीकरण दार्जिणी जे सरकार आहे व्यापारी दार्जिणी जे सरकार आहे याला तीव्र विरोध करा. जसं शेतकऱ्यांनी आपलं आंदोलन यशस्वी केलं आणि जे काळे कृषी कायदे मागे घ्यायला सरकारला भाग पाडलं तसं हे बँकिंग विरोधी आणि देशाच्या विरोधी जे कायदे आहेत आपली अर्थव्यवस्था नष्ट करणारे जे कायदे आहेत हे भांडवलशाहीला वाढवणारे जे कायदे आहेत हे बँकिंग अमेंडमेंट बिलचा कायदा हा वापस घेण्यास सरकारला भाग पाडायचं आहे आणि याचा आम्ही तीव्र आंदोलन करून निषेध करतो. हे पूर्ण देशभरामध्ये सध्या आंदोलन सुरू आहे. युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन म्हणजे सर्व बँकांच्या ज्या संघटना आहेत देशामध्ये या सर्व बँकांच्या संघटना या आंदोलनामध्ये सहभागी आहेत. 10 लाख बँक कर्मचारी आज संपावर आहेत. आमच्या या आंदोलनाला रिझर्व्ह बँकेतर्फेही पाठिंबा दर्शवण्यात आलेला आहे. इंटरनॅशनल ट्रेड युनियन्स ग्रीस यांच्यातर्फेही या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे. याच्या व्यतिरिक्त ज्याही ट्रेड युनियन्स आहेत जशा रेल्वेमधल्या ट्रेड युनियन झाली किंवा BSNL मधली झाली इंडियन ऑइलमधली झाली अशा वेगवेगळ्या ट्रेड युनियन्स ज्या कर्मचारी संघटना आहेत देशभरातल्या त्या सर्व संघटनांचा या आंदोलनाला पाठिंबा आहे. शेतकऱ्याचाही राकेश टिकैत यांनी या आंदोलनाला पाठिंबा दर्शवलेला आहे आणि तेही आमच्यासोबत सहभागी आहेत. जर या 2 दिवसाच्या आंदोलनावर नंतरही जर सरकार आपलं जर ध्यानावर आलं नाही आणि हे काळे कायदे जर बँकिंग अमेंडमेंट बिल जर त्यांनी वापस घेतलं नाही परमनंटली तर याच्यानंतर आम्ही इंडिपेंडेंट म्हणजे बेमुदत संपा. गावात दारूच्या दुकानासाठी परवानगी देणाऱ्या ठरावासंदर्भामध्ये ग्रामपंचायत सरपंच आणि ग्रामसेवकाने गावात दवंडी किंवा जाहिरात करून कोणतीही पूर्वसूचना नागरिकांना दिली नाही. मतदान घेऊन दुकानाचा ठराव घेण्यात आला. हा ठराव रद्द करण्यात यावा या मागणीसाठी बीबी येथील गावातील महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 13 डिसेंबर पासून अमरण उपोषणास सुरुवात केली. मी सुनीता श्री किसन भांड राहणार बीबी. आमच्या इथे चंद्रपूर जिल्ह्यातून देशी दारूचे दुकान स्थलांतरित करण्यासाठी 19/12/2018 ग्रामपंचायतनं सरपंच सचिव यांनी ठराव घेण्यात आला होता. परंतु तो ठराव बोगस आहे. या मागणीसाठीच आम्ही 3 वर्षापासून कलेक्टर आणि जिल्हा परिषद शिवसाहेब यांच्याकडे तक्रार अर्ज केलेले होते. परंतु आम्हाला गेल्या 3 वर्षापासून खेट्या घालून कंटाळा आला पण तो निकाल भेटत नाही. त्यामुळे आम्ही 13 तारखेपासून मी आणि माझ्या सहकारी महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण टाकलेले आहे. आजचा उपोषणाचा दिवस आमचा 4th दिवस आहे. जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही आणि हा ठराव बोगस आहे असा आम्हाला निर्णय मिळत नाही तोपर्यंत आम्ही याच्यातून माघार घेणार नाही. डोंबिवली पूर्व येथून रिक्षा चालक राजेश भालेराव रिक्षा घेऊन जात रस्त्यावर असताना कट मारण्याच्या कारणावरून स्कूटी चालक सिद्धार्थ मोरे यांच्यामध्ये वादावादी झाली. 13 तारखेला रात्री 9:30 वाजण्याच्या सुमारामध्ये सिद्धार्थ मोरे याने अमोल केदारे आणि त्यांच्या साथीदारासह भालेराव यांना इंदिरा चौकामध्ये गाठले. अमोल आणि सिद्धार्थ यांनी आपल्या 10 ते 15 साथीदारांसह भालेराव यांना बेदम मारहाण केली. या मारहाणीची घटना CCTV कॅमेऱ्यामध्ये कैद झाली. भालेराव यांनी डोंबिवली रामनगर पोलीस ठाण्यामध्ये या प्रकरणी तक्रार दाखल केली. पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली असता या ठिकाणी त्यांना बंदुकीची गोळी आढळून आली. पोलिसांना संशय आल्याने त्यांनी या प्रकरणी अमोल केदारे आणि सिद्धार्थ मोरे यांना ताब्यात घेतलंय. किरकोळ वादातून स्कूटी चालकाचं कट मारल्याच्या रागातून एका रिक्षा चालकाला मारहाण केली. त्या ठिकाणी त्यांच्या जवळ वेपन सुद्धा होता. या प्रकरणी दोघांना अटक केली. नक्की काय प्रकार होता आणि आतापर्यंत काय झालं? डोंबिवली पोलीस ठाण्याच्या हद्दी 12 तारखेला एक घटना झाली होती. एक गुन्हा दाखल झाला होता 336/21. या गुन्ह्यातील जो फिर्यादी आहे भालेराव याला यातील आरोपी आहे जो सिद्धार्थ मोरे आणि अमोल केदार यांनी कट मारण्यावरून वाद निर्माण केला होता आणि हे आरोपी इतर लोकांना घेऊन फिर्यादी राहत असलेल्या भागात शेलारनाका येथे येऊन त्याला दम दिला होता. पिस्टलसुद्धा ते घेऊन आले होते. पिस्टल ते
वापरत असताना त्यातून एक राऊंड पण तिथे पडला होता. सदर गुन्ह्याचा तपास पी एस आय शिंगटे आहेत यांनी उत्कृष्टरित्या केला. दरम्यानच्या काळात त्यांनी त्या दोन्ही आरोपींना अटक केलं आहे आणि एक पिस्टल आणि एक राऊंड हस्तगत केलेला आहे. यातील आरोपी मोरे जो आहे त्याला काल कोर्टात हजर केलं होतं, आजपर्यंत पोलीस कस्टडी आहे. आणि दुसरा अमोल केदारे आहे, त्याला आज आम्ही कोर्टात हजर करणार आहोत. पिस्टल वापरलं आहे म्हणजे यांचा काय ट्रॅक रेकॉर्ड आहे, कशासाठी वापरला गेला आहे? अद्यापर्यंत आपण तपास केला, यांच्यावर गुन्हे दिसून येत नाही आहेत. फिर्यादी आणि आरोपी यांचा जुना वाद आहे आणि हा पिस्टल त्याने कुठून आणला, कशासाठी आणला, काय करणार आहोते त्याबद्दल आपण पुढील तपास करत आहोत. वर्धा शहर आम आदमी पार्टी वर्ध्याच्या वतीने परत एकदा रस्त्यावरील खड्ड्यांच्या बाबतीमध्ये वर्धा जल प्राधिकरण कार्यकारी अभियंता यांच्याशी रस्त्याच्या कामासंदर्भामध्ये चर्चा करण्यात आली. तसेच जर हे काम उद्यापासून झाले नाही तर ठिय्या आंदोलनाचा इशारा यावेळी देण्यात आला. वर्धा नागपूर रोड शिवाजी चौक ते बजाज चौक येथे खूप मोठ्या प्रमाणामध्ये रस्त्याचे विद्रुपीकरण झाले आहे. कित्येक दिवसांपासून सदर काम सुरू आहे. रस्त्यावरील खड्ड्याचा प्रश्न तसाच आहे. शहरातील नागरिकांचा विचार करता जर ताबडतोब दुरुस्तीचे काम सुरू न झाल्यास वर्धा शहर आम आदमी पार्टीच्या वतीने नगर परिषद वर्धा तसेच प्राधिकरण विभागात आम आदमी पार्टीचे कार्यकर्ता बेमुदत ठिय्या आंदोलन करतील याची प्रशासनाने दखल घ्यावी असा इशारा वर्धा जिल्हा आम आदमी पार्टीचे जिल्हा प्रमुख प्रमोद भोमले यांनी दिला आहे. तर या रस्त्याचं काही भाग आता काँक्रिटिंग करण्यात आला आहे आणि काही भाग उरलेला आहे. ते काँक्रिटिंग पुढे लवकर करून द्यावं त्यासाठी आले होते. आम्ही आज कॉन्ट्रॅक्टर, माझे डिप्युटी इंजिनियर, माझी जी सगळे बसून आम्ही आज चर्चा केली काम सुरू करण्याबद्दल आणि कॉन्ट्रॅक्टरने आश्वासन दिले उद्यापासून तो काम चालू करा. उस्मानाबाद नगर परिषदमध्ये लोकनियुक्त शिवसेना नगराध्यक्ष आणि संख्याबळावर भाजपा उपनगराध्यक्ष असताना घनकचरा व्यवस्थापनावरून खुद्द उपनगराध्यक्षांच्या तक्रारीमुळे भाजपाने नगर परिषदेसमोर कचरा जाळत आंदोलन केलंय. विशेष म्हणजे केवळ 2 दिवसापूर्वी सर्वसाधारण सभा झाली त्यामध्ये काहीच चर्चा झाली नव्हती. कचऱ्याचा प्रश्न 10 दिवसांमध्ये निकाली न काढल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी भाजपच्या वतीने देण्यात आलाय. आज भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या वतीने जे आम्ही कचऱ्याच्या प्रश्नासंदर्भात आंदोलन केले, आतमध्ये मुख्य अधिकाऱ्याला निवेदन दिले. निवेदन देताना आम्ही आमची भूमिका स्पष्ट मांडली की जर नगरपालिकेने प्रशासनाने हा जो काही प्रत्येक भागामध्ये कचरा चढीक साठलेला आहे, दुर्गंधी साठलेली आहे, डबके तसेच आहेत, रस्ते खराब आहेत आणि मोकाट जनावरांचा, गाढवांचा, डुकरांचा, कुत्र्यांचा सुळसुळाट हा रस्त्यांवरती दिसून येत आहे, त्यांचा वावर मोठ्या प्रमाणामध्ये आहे. या गोष्टीमुळे छोट्या मोठ्या प्रमाणामध्ये सातत्याने अपघात होत आहेत. याची गंभीर दखल घेऊन जर प्रशासनाने सर्व जनावरांचा, स्वच्छतेचा, कचऱ्याचा प्रश्न जर मार्गी लावला नाही तर आम्ही तेच डुकरं, कुत्रं आणि जनावरं उचलून नगरपालिकेच्या आवारामध्ये, मुख्याधिकाऱ्यांच्या, अध्यक्षांच्या केबिनमध्ये आम्ही ते सोडणार असं आज त्यांना जाहीरपणे. किती दिवस आता आम्ही एक 10 दिवस याची आम्ही वाट बघणार आहोत की ह्या 10 दिवसामध्ये ते कशाप्रकारे हा प्रश्न मार्गी लावणार आहेत. आणि जर त्यांनी हे प्रश्न मार्गी नाही लावणार तर 10 दिवसानंतर आम्ही जनावरं त्यांच्या केबिनमध्ये सोडवणार. भारतीय जनता पार्टी ह्यासाठी तीव्रपणे आंदोलन करणार आहे. परदेशातून परराज्यातून आलेल्यांना आता होम आयसोलेशन नाहीच तर लस घेतल्यामुळे ओमायक्रॉन पॉझिटिव्ह रुग्णांची लक्षणे कमीच म्हणून घाबरू नका, लस घ्या. उस्मानाबाद तालुक्यातील 22 येथे दुबईहून आलेल्या व्यक्तीसह त्याच्या मुलाचा ओमायक्रॉन रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने एकच खळबळ उडाली आहे. होम आयसोलेशनचे नियम पाळले जात नसल्याने आता परदेशातून किंवा परराज्यातून आलेल्या व्यक्तींना होम आयसोलेशन आता नाहीच असे सांगत पॉझिटिव्ह रुग्णाने लस घेतल्याने सिम्पटम्स कमी आहेत त्यामुळे नागरिकांनी घाबरू नका, लस घ्यावी असे आवाहन जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी केलंय. 20 रोजी उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये 22 या गावी 2 ओमायक्रॉनचे रुग्ण आपल्याकडे आढळलेले आहेत. या ओमायक्रॉन या COVID-19 विषाणूच्या व्हेरियंटचं या पहिल्याच केसेस आपल्या जिल्ह्यामध्ये आढळलेल्या आहेत. या ज्या 2 व्यक्ती आहेत यापैकी जी 46 वर्षीय व्यक्ती आहे पुरुष, ते UAE मधून आपल्याकडे आलेले होते
आणि त्यांच्या घरातीलच एका सदस्याला 16 वर्षीय व्यक्ती आहे त्यांना सुद्धा लागण झालेली आहे। या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने 2-3 महत्त्वाच्या सूचना केलेल्या आहेत आणि व्यवस्था केलेल्या आहेत। पहिलं म्हणजे जे देशाबाहेरून आपल्याकडे जिल्ह्यामध्ये रोज 3-5 या प्रमाणामध्ये लोक येत आहेत आणि त्यांच्या बाबतीमध्ये चाचणी करणे आणि जर संशयित असतील तर ओमायक्रॉनच्या अनुषंगाने सुद्धा आपल्याकडे तपासणीची व्यवस्था करण्यात आलेली आहे। मात्र होम आयसोलेशनला आम्हाला चांगला प्रतिसाद मिळालेला नाहीये। होम आयसोलेशनचे नियम मोडल्यामुळेच कदाचित ती व्यक्ती आणि त्या घरातील सदस्य यांना लागण झालेली आहे आणि हे पाहता आम्ही होम आयसोलेशनला बंदी घातलेली आहे। जे राज्याबाहेरून किंवा देशाबाहेरून जे आपल्याकडे नागरिक येत आहेत त्यांच्यासाठी होम आयसोलेशन न करता इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईनची सोय आपण पॉलिटेक्निक कॉलेज उस्मानाबाद इथं केलेली आहे। या जोडीला बावी हे जे गाव आहे त्या गावामध्ये जी शाळा होती त्या शाळेमध्ये त्यांचा वावर होता असंही निदर्शनास आलंय। त्यामुळे प्रतिबंधात्मक उपाययोजना त्या शाळेमध्येही आपण केलेल्या आहेत आणि बावी या गावामध्येच लसीकरणाचे जे उर्वरित लोक आहेत त्यांचं लसीकरण सुद्धा या 2 दिवसांमध्ये पूर्ण करण्याचे मी आदेश दिलेले आहेत। या जोडीला आपल्याकडे मागच्या लाटेमध्ये जी समस्या आपल्याकडे लक्षात आलेली होती की झपाट्याने रुग्णवाढ झाल्यानंतर ऑक्सिजन कमी पडण्याच्या परिस्थिती निर्माण होऊ शकते, त्या अनुषंगाने आपल्याकडे 3 लिक्विड ऑक्सिजन टँकचं काम पूर्ण झालेलं आहे आणि त्या ठिकाणी जवळपास 45 मेट्रिक टन ऑक्सिजन स्टोरेजची आपली कॅपॅसिटी आहे। म्हणजे किमान 2 दिवस पुरेल एवढा ऑक्सिजन साठवणूक आपल्याकडे क्षमता आहे आणि ती आत्ताच भरून घेण्याबद्दलही आम्ही आदेशित केलेला आहे आणि त्याच्यावर कार्यवाही सुरू आहे। लसीकरणाचा जर आपण विचार केला तर ती 1,13,09,500 ही आपली टार्गेट बेनिफिशरीची संख्या आहे आणि आजची जर आपण संख्या बघितली तर 10,16,000 पर्यंत नागरिकांनी किमान पहिला डोस घेतलेला आहे आणि 5,00,000 लोकांनी जवळपास दुसरा डोस घेतलेला आहे। जर आपण हे टक्केवारीमध्ये जर बघितलं तर 77.6% इतकं पहिल्या डोसचं प्रमाण आपल्याकडे आहे आणि दुसऱ्या डोसचं प्रमाण सुमारे 38% इतकं आहे। मात्र जर आपण स्टेट ऍव्हरेजचा विचार केला तर 80% हे स्टेट ऍव्हरेज आहे, त्याच्यापेक्षा आपण अजूनही कमी आहोत आणि ती प्रशासनाच्या दृष्टीने एक गंभीर बाब। नाशिक जिल्ह्यामध्ये सार्वजनिक ठिकाणाच्या वावरासाठी आता नवीन नियम लागू करण्यात आले। लस नसेल तर कुठेही प्रवेश मिळणार नाहीये। विना लसीकरण लोक आढळले तर संबंधित आस्थापनांना जबाबदार धरेल। हे नवे नियम 23 तारखेपासून अंमलात येतील, पालकमंत्री छगन भुजबळ असे म्हणालेत। 31 डिसेंबरच्या पर्यटकट 31 डिसेंबरपासून रिपीट 31 डिसेंबरला हा निर्णय घेणार असल्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले। समता परिषदेच्या वतीनं उभे होते म्हणजे आमच्याकडे रिपोर्ट त्यांनी असे दिलेले खासदार सुप्रियाताई सोळेनी सुद्धा हा प्रश्न विचारला की तुम्ही पार्लमेंटमध्ये एक सांगता आणि कोर्टामध्ये दुसरं सांगता। बरं, त्याच्यावर आमच्या लोकांनी सांगितलं, आमच्या नाफडे साहेब होते, मुकुल रोहतगी होते, दुष्यंत दवे होते, विल्सन होते, असे अनेक मोठे मोठे चांगले विधिज्ञ जे आहेत वकील उभे राहिले। मग त्यांनी सांगितलं तो आहे तसा आम्हाला द्या, आम्ही आमचं बघतो की जे काय दुरुस्त काय करायचं काय। पण मग दुपार नंतर जेव्हा केस सुरू झाली त्यावेळेला त्यांनी दुसरं ऍफिडेव्हिट आणखीन केलं भारत सरकारनं की तो जो डाटा गोळा केला तो ओबीसीचा डाटाच नाही, म्हणजे आतापर्यंत ओबीसीचा डाटा आहे पण चुका आहे, सदोष आहे असं सांगितलं। आता समजा तो ओबीसीचा डाटाच नाही, मग मला तुम्ही सांगा ओबीसीचा डाटा नाही तर माजी मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी अध्यादेश काढल्यानंतर नीती आयोगाला पत्र पाठवलं, पंकजाताई मुंडेंनी पत्र पाठवलं सोशल जस्टिस डिपार्टमेंटला की इम्पिरिकल डाटा द्या ओबीसीचा, तो काय म्हणून पाठवला, तो ओबीसीचा डाटा नाही ना, मग यांनी मागितला का तो। बरं, मागितल्यानंतर त्यांना उत्तर काय आलं की तो सदोष आहे अमुक आहे तम, तिथे काय नाही तुम्ही म्हणाला की ओबीसीचा डाटाच नाही आहे, संपला विषय आमचा नाही। पण काल 2-3 दिवस चाललेल्या चर्चेमध्ये ज्यावेळेला असं लक्षात आलं की हा डाटा देण्याचा प्रश्न आता ऐरणीवर आलेला आहे त्यावेळेला भारत सरकारने आपली बाजू बदलली आणि भारत सरकारने जे आहे
अशा प्रकार जे आहे त्या सगळ्या गोष्टींना फाटा देणारं आणि अगदी विरुद्ध अशा प्रकारचं स्टेटमेंट तिथे केलं की हा ओबीसीचा डाटाच नाही. मग आता मला तुम्ही सांगा त्याच्यामध्ये फसवत आहे कोण? कोर्टात तुमचेच लोक जातात, तुमचेच लोक सांगतात की डाटा आहे परंतु सदोष आहे, तुमचेच लोक पार्लमेंटमध्ये सांगतात की डाटा बरोबर आहे, कोर्टात सांगतात आम्हाला सांगतात सदोष आहे. तुमचे फडणवीस साहेब पंकजाताई मुंडे ओबीसीचा डाटा म्हणून त्यांच्याकडे मागणी करतात, त्याला उत्तर म्हणून तो सदोष आहे म्हणून नाकारतात. आणि आता एकदम शेवटच्या दिवशी कोर्टामध्ये दुसरा अफिडेविट ते करतात आणि त्याच्यामध्ये सांगतात ओबीसीचा डाटाच नाही. वंचित बहुजन आघाडीने शिंदखेडा नगरपंचायत मुख्याधिकारी आणि शिंदखेडा नगरपंचायत नगराध्यक्षांना निवेदन देण्यात आलंय. निवेदनामध्ये म्हटले आहे की शिंदखेडा हे दोंडाईचा रस्त्याचा माजी आमदार ठाणसिंग जिजाऊ राजपूत यांचे नामकरण लवकरात लवकर देण्यात यावे. वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून मागणी करण्यात आली. यावेळी धुळे जिल्हा महानगर अध्यक्ष इकबाल दादा तेली, धुळे जिल्हा उपाध्यक्ष राहुलभाऊ पाटोळे, विनायक वाघ, भीमराव पाटोळे, दगा मंगळे, कुणाल पाटोळे, रोहित पाटोळे, शिंदखेडा शहर उपाध्यक्ष राहुल पाटोळे, वंचित अल्पसंख्याक शहराध्यक्ष फहीम कुरेशी उपस्थित होते. आज रोजी नगरपंचायतसाठी आम्ही इथं आलेलो आहे आणि नगरपंचायतला आदरणीय मुख्याधिकारी साहेब, शिंदखेडा नगरपालिका आदरणीय प्रथम लोकनियुक्त नगराध्यक्ष साहेब, शिंदखेडा नगरपंचायत यांचा दालनात जाऊन शिंदखेडा नगरपालिकेला आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि ते निवेदन असं आहे की आपले शिंदखेडा शहराचे भाग्य विधाते, शिंदखेडा शहराचं एक प्रमुख लीडर ज्यांना पूर्ण महाराष्ट्रात ओळखलं जातं, ते आमचे कैलासवासी आमदार ठाणसिंगजी भाऊ यांच्या नावाने शिंदखेडा ते दोंडाईचा हा मार्ग त्यांच्या नावाने नामकरण व्हावं यासाठी आम्ही वंचित बहुजन आघाडीचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी, शिंदखेडा शहराचे जे ठाणसिंगजी भाऊ प्रेमी आहेत ते सुद्धा इथं जमलेले आहेत. माझं असं बोलणं आहे की वर्षानुवर्ष या शिंदखेडा तालुक्यामध्ये ठाणसिंगजी भाऊंनी जे काम केलेलं आहे ते आतापर्यंत कोणी केलेलं नाही आहे. तर आमची मागणी आहे हा पूलसुद्धा त्यांनीच बनवलेला आहे आणि हा पूल असा बनवलेला आहे का धुळे जिल्ह्यामध्ये आतापर्यंत कोणत्याही आमदारानं असा पूल बनवलेला नाही आहे. असा पूल आमचे आदरणीय ठाणसिंगजी भाऊ यांनी केलेला आहे. शिंदखेडा तालुक्याचे ते दोन वेळा आमदार राहिलेले आहेत आणि शिंदखेडा शहराचे ते भूमिपुत्र आहेत आणि हा 75वा स्वातंत्र्य दिवस आपल्याला मिळालेला आहे. या अमृत महोत्सव वर्षानिमित्त आदरणीय माजी आमदार ठाणसिंगजी भाऊ राजपूत यांचं नामकरण करावं, शिंदखेडाच्या दोघांच्या मार्गाला रस्त्याला त्यांचं नाव द्यावं अशी मी आमचा शिंदखेडा तालुक्याच्या वतीनं वंचित बहुजन आघाडीचे जे पदाधिकारी आहेत आदरणीय विनायक वाघ साहेब, भीमराव पाटोळे साहेब, दगा मंगळे साहेब, कुणाल पाटोळे साहेब, रोहित पाटोळे साहेब, माननीय राहुल विजय पाटोळे साहेब, माननीय आमचे संघाचे तालुका अध्यक्ष नाईक साहेब आणि मी इकबाल तेली या शिंदखेडा शहराचा राहणार आहे. मी धुळ्यामध्ये जे राहिलो तर माझं या शिंदखेडा शहरात सर्व अस्तित्व. कल्पेश मिस्त्री, झूम ऑन न्यूज, धुळे. बुलेटिनच्या शेवटी पुन्हा एकदा एक नजर टाकूयात हेडलाईन्सवर. अतिरिक्त कर लागल्याच्या निषेधार्थ नगर परिषदेमध्ये निदर्शने. २०२१च्या विरोधामध्ये बँक कर्मचाऱ्यांचा 2 दिवस संप. दारूच्या दुकानासाठी परवानगी देणारा ठराव रद्द.
त्या मारहाणीच्या घटनेमध्ये सापडली बंदुकीची गोळी। जल प्राधिकरण कार्यकारी अभियंता यांना या आंदोलनाचा इशारा। या होते दिवसभरातल्या सविस्तर बातम्या। पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत पाहत रहा झूम ऑन न्यूज, प्रत्येक घरासाठी, घरातील प्रत्येकासाठी। झूम ऑन न्यूज मराठी, प्रत्येक घरासाठी, घरातील प्रत्येकासाठी।